जरांगे पाटिल ने 24 दिसंबर का अल्टीमेटम देते हुए सरकार को आरक्षण लेने की चेतावनी दी, लेकिन सरकार की ओर से गिरीश महाजन के नेतृत्व में चार मंत्री जरांगे पाटिल से मिलने गए और चर्चा की। मैं ये बगा कि जरांगे पाटिल साहबानी 2-3 दिवस पूर्वी पर्यंत 24 दिसंबर का अल्टीमेटम सरकार दिला होता आणि 24 डिसेंबर आत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं नाही तर सरकारने स्वतःला सांभाळावं अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं होतं आणि समाजाला हमी दिली होती की 24 तारखेच्या आत मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार। परंतु 1-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय आमदार गिरीशजी महाजन त्यांच्या नेतृत्वामध्ये आणखी 4 मंत्री यांच्यासोबत माननीय जरांगे पाटलांची जी चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं मंत्रिमंडळाच्या समितीने किंवा प्रतिनिधींनी त्यांना वारंवार समजवून सांगितलं की आपण जे मागता ते आम्ही सध्या देऊ शकत नाही, की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देता येत नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देता येत नाही आणि आपण जे सगळ्या सोयऱ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणब्यांचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र द्या आणि त्यासोबतच पत्नीकडील नातेवाईकांना सुद्धा म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची जी आग्रहाची मागणी मनोज जरांगे पाटलांची होती त्याला सुद्धा प्रतिनिधीमंडळ सरकारच्या प्रतिनिधीमंडळाने सांगितलं की आपल्या कायद्यामध्ये केंद्र सरकारचा कायदा असो की राज्य सरकारचा कायदा असो त्या नियमामध्ये हे बिलकुल बसत नाही आणि तसं सरकार देऊ शकत नाही, ही त्यांची मला वाटते सकारात्मक चर्चा झाल्यानंतर। आणि त्याच वेळेस प्रतिनिधीमंडळाने हे सुद्धा सांगितलं की आम्ही माननीय फडणवीस साहेबांनी 2018 मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं ते पुनश्च मिळविण्याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपली ॲक्सेप्ट झालेली आहे किंवा होणार आहे आणि इतर मागासवर्गीय आयोगाकडून पुन्हा मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करून पूर्वी दिलेलं आरक्षण पुन्हा कसं देता येईल याच्याकरता सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्याच्याकरता कटिबद्ध आहेत। बहुतेक या सर्व बाबींचा माननीय जरांगे पाटील साहेबांनी अभ्यास केलेला असावं, चिंतन केलेलं असावं, मनन केलेलं असावं आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं असेल की सरकार जे म्हणते आहे ते खरं आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणून आपल्याला आता ज्यांना नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांना ओबीसीचा लाभ मिळणार आहे। उर्वरित मराठ्यांना आरक्षण कशा प्रकारे द्यायचं याच्याकरता सरकार कटिबद्ध आहे, ते प्रयत्न करत आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यांच्या लक्षात आलेलं असावं आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन सध्यापुरतं स्थगित करून पुढील आंदोलन 20 जानेवारीपासून सुरू करण्याचा एक घोषणा त्यांनी केलेली आहे। बघू आता त्याच्यामध्ये सरकार किती यशस्वी होते आणि जरांगे पाटील किती यशस्वी होतात। सर होऊ शकत नाही, होईल की होणार नाही, कारण त्याच्यामध्ये दोन्ही चान्सेस असतात, म्हणजे क्युरिटिव्हिटी ॲक्सेप्ट झाल्यानंतर आता आर्ग्युमेंट होईल, दोन्ही पक्षाकडनं आर्ग्युमेंट झाल्यानंतर ज्या काही डेफिशियन्सीज त्यावेळेस निकाल देताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निदर्शनामध्ये आणून दिलेल्या असतात त्यांची जर पूर्तता योग्य पद्धतीने झाली असेल आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती समाधानी जर झालं तर निकाल सरकारच्या बाजूने लागू शकतो आणि जर कोर्ट न्यायालय समाधानी झालं नाही तर जसं आहे तसंच ते राहू शकतं, पण त्याविषयी आजच्या घडीला कोणीही त्याच्यावरती वक्तव्य करू शकत नाही।